नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परिदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या ऑस्कर अॅवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी फोर हा जो काय ऑस्कर पुरस्कार आहे दोन हजार चोवीस हा जो काही सोहळा संपन्न झालेला आहे याच्यावरील महत्वाचे या ठिकाणी प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये कोणत्याही एक्झामची तयारी करा सर्वच परीक्षांसाठी हा जो काय टॉपिक आहे तो अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला परत येतं सांगतो वही आणि पेन घेऊन बसा एकाखाली एक सर्व प्रश्न आणि त्याचे उत्तर व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला फक्त तीन पॉईंट आहेत ते लिहून घ्या पहिला पॉईंट ऑस्कर पुरस्कार कोणाद्वारे दिला जातो तर लिहून घ्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस यांच्याद्वारे हा या ठिकाणी ऑस्कर पुरस्कार दिला जातो दुसरा पॉइंट लिहून घ्या यावर्षी शहाण्णव क्रमांकाचा अकादमी पुरस्कार सोहळा दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी हॉलिवूड लॉस एंजेलस येथील डॉल्बी थिएटरमध्ये संपन्न झाला आणि तिसरा पॉइंट लिहून घ्या दोन हजार तेवीस मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या सन्मानार्थ तेवीस वेगवेगळ्या श्रेणींमध्ये हा अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आता या ठिकाणी काही महत्वाचे एमसीक्यू क्यू पॉइंट आहेत ते पाहूया त्याच्यानंतर सर्व गोष्टी आपण याबद्दल या ठिकाणी पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या सर्वात पहिल्यांदा ऑस्कर पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी एकोणीसशे एकोणतीस एक मध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा फॉर द फर्स्ट टाइम ऑस्कर पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले होते जर तुम्हाला असं विचारलं याची स्थापना केव्हा झाली तर स्थापना झाली एकोणीसशे सत्तावीस मध्ये परंतु या ठिकाणी पुरस्कार पहिले प्रदान करण्यात आले एकोणीसशे एकोणतीस मध्ये ठीक एक आहे पुढचा प्रश्न भारतासाठी सर्वात पहिला ऑस्कर पुरस्कार केव्हा देण्यात आलेला होता दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शाळा क्रमांक सी एकोणीसशे त्र्याऐंशी ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतासाठी सर्वात पहिला ऑस्कर पुरस्कार देण्यात आलेला होता आणि जर तुम्हाला असं विचारलं सर्वात पहिला ऑस्कर पुरस्कार भारतामध्ये कोणाला देण्यात आला होता तर भानू अथैया यांना देण्यात आला होता कशासाठी तर सर्वोत्कृष्ट कॉस्ट्युम डिझाईन साठी हा अकादमी पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आला होता भानू अथैया यांना ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अकादमी पुरस्कारासाठी भारताचे पहिले सबमिशन केव्हा करण्यात आलं होतं तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीशे ला या ठिकाणी सबमिट करण्यात आलं होतं भारताच्या साईडनं कोणाला तर मदर इंडियाला एकोणीसशे सत्तावन्नचा हा चित्रपट होता या चित्रपटाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सबमिशन पाठवण्यात आलं होतं कोणाचा चित्रपट होता हा तर मेहबूब खान यांचा एकोणीसशे सत्तावन्न काळातील हिंदी भाषेतील हा चित्रपट होता मदर इंडिया याला या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं सबमिशन करण्यात आलं होतं अकादमी पुरस्कारासाठी ठीक आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमधील मधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे कितवे संस्करण होते चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शहाण्णव क्रमांकाचं संस्करण होतं जसं की तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे शहाण्णव क्रमांकाचं संस्करण आहे डॉल्बी थिएटर लॉस एंजलस युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी आयोजित करण्यात आलं अमेरिकेमध्ये दहा मार्च दोन हजार चोवीसला या ठिकाणी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले परंतु भारतीय वेळेनुसार विचारलं तर अकरा मार्च दोन हजार चोवीस हे योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये भारताकडून किती बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्मच्या श्रेणींमध्ये नामांकन मिळालेलं होतं म्हणजे भारताला प्रश्न क्रमांक पाचव्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकच या ठिकाणी नामांकन मिळालेलं होतं कोणाला टू किल अ टायगर या फिल्मला या ठिकाणी बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्मच्या श्रेणीमध्ये नामांकन मिळालं होतं परंतु या ठिकाणी याला आपल्याला अपयश आलेलं आहे काही हरकत नाही आणि हे जे काही फिल्म आहे टू किल अ टायगर हे ही जे काही डॉक्युमेंट्री आहे याचे फिल्म मेकर कोण आहेत निशा पाहुजा पहा मी तुम्हाला परत सांगतो दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जर असं विचारलं भारताकडून किती या ठिकाणी डॉक्युमेंटरी फीचर फिल्मला या ठिकाणी श्रेणीमध्ये नामांकन मिळालं तर योग्य उत्तर असणार आहे एक हे जे काही डॉक्युमेंटरी फिल्म होती त्याचं नाव काय टू किल अ टायगर आणि ते कोणी बनवली निशा पाहुजा या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न भारताला सर्वात पहिल्यांदा ऑस्कर केव्हा देण्यात आला होता आपण सुरुवातीलाच पाहिलं एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये भारताला सर्वात पहिल्यांदा ऑस्कर देण्यात आलेला होता आत्तापर्यंत एकोणीसशे त्र्याऐंशी पासून दोन हजार तेवीस पर्यंत कोणकोणत्या व्यक्तींना किती व्यक्तींना किती क्षेत्रामध्ये या ठिकाणी ऑस्कर मिळालेले त्याच्यावरती एकदा नजर टाकूया जसं की लिहून घ्या पहिले आहेत भानू अथय्या यांना एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये दुसरे आहेत सत्यजित रे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये तिसरे आहेत रेसूल पुकुट्टी दोन हजार नऊमध्ये चौथे आहेत गुलजार दोन हजार नऊमध्ये पाचव्या आहेत ए आर रहिमान दोन हजार नऊमध्ये सहाव्या आहेत कार्तिकी गोंजालवीस आणि गुणित मोंगा यांना दोन हजार तेवीसमध्ये आणि सातव्या आहेत एम एम किरावनी आणि चंद्र बोस यांना दोन हजार तेवीसमधील त्यांच्या गाण्यासाठी ऑस्कर मिळाला होता आणि त्यांचं गाणं कोणतं होतं बेस्ट सॉन्ग म्हणून या कॅटेगरीमध्ये दे ऑस्कर देण्यात आला होता नाटू नाटू नावाचं गाणं होतं ठीक आहे या गोष्टी झाल्या मूलभूत गोष्टी सुरुवातीच्या मेन मेन गोष्टी आता या ठिकाणी जो काही सातवा प्रश्न आहे शहाण्णव क्रमांकाचा जो काही ऑस्कर पुरस्कार आहे त्याच्याबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत पहा मी कधीही सांगतो जे पण टॉपिक मी संध्याकाळी साडेसात वाजता घेण्याचा सा या ठिकाणी प्रयत्न करतो किंवा अपलोड करतो हे सर्व टॉपिक हे सर्व व्हिडिओ दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये येणाऱ्या सर्व एक्झामसाठी अत्यंत अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत लिहून घ्या प्रश्न सातवा शहाण्णव क्रमांकाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वात जास्त पुरस्कार कोणाला मिळालेले आहेत तर योग्य उत्तर काय असणारे ओपन हायमर या चित्रपटाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त म्हणजे सात अवॉर्ड मिळालेले आहेत कोणकोणत्या श्रेणीमध्ये लिहून घ्या सर्वोत्कृष्ट सिनेमा त्यानंतर दोन नंबरला सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग तीन नंबरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअरमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमोटोग्राफीसाठी आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी या सात प्रकारच्या श्रेणीमध्ये पुरस्कार मिळालेला आहे ओपन हायमर या चित्रपटाला ठीक आहे आता या ठिकाणी हे जे काही शहाण्णव क्रमांकाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा झाला याच्यातील जे काही विजेत्यांची यादी आहे ती व्यवस्थितपणे आपण ऐका आणि व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा पहा एक एक वाक्य अत्यंत महत्वाचं आहे एक मार्काचा प्रश्न डायरेक्ट या ठिकाणी विचारला जाऊ शकतो लिहून घ्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार मिळालेला द वाईन जॉय रॅनडॉल्फ या अभिनेत्रीला त्यानंतर सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म हा पुरस्कार मिळालेला वॉर इज ओव्हर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचरचा पुरस्कार मिळाला द बॉय अँड द हिरोन या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्किन प्ले हा पुरस्कार मिळाला ॲनोटॉमी ऑफ अ फॉल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ॲडॅप्टेड स्क्रीन प्ले पुरस्कार मिळाला अमेरिकन फिक्शनला सर्वोत्कृष्ट केशभूषा आणि मेकअप हा पुरस्कार मिळाला पुअर थिंग्ज या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन हा सुद्धा पुरस्कार मिळाला पुअर थिंग्जला त्यानंतर दुसरी स्लाइड लिहून घ्या सर्वोत्कृष्ट कॉस्ट्युम डिझाईनचा पुरस्कार मिळाला या ठिकाणी हॉली वॅडिंग्टन यांना पोअर थिंगसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला द झोन ऑफ इंटरेस्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला रॉबर्ट डाउनीला सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टसाठी पुरस्कार मिळाला ग्वाड झिला मायनस वन या चित्रपटाला फिल्म एडिटिंगसाठी ओपन हायमरला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म हा पुरस्कार मिळाला द लास्ट रिपेयर शॉपला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म हा मिळाला ट्वेंटी डेज इन मरिओपोल सर्वोत्कृष्ट साठी पुरस्कार मिळाला आपण सुरुवातीलाच पाहिलं ओपन हायमर या चित्रपटाला लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर या यांना या ठिकाणी हा पुरस्कार मिळाला सर्वोत्कृष्ट साऊंडसाठी पुरस्कार मिळाला द झोन ऑफ इंटरेस्ट सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर हा पुरस्कार मिळाला ओपन हायमरला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं हा पुरस्कार मिळाला या ठिकाणी बार्बी या चित्रपटातील वॉट वॉज आय मेड फॉर या गाण्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला सिलियन मर्फीला जे की ओपन हायमरमध्ये त्यांनी ॲक्टिंग केली आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला क्रिस्टोफर नोलन यांना हे सुद्धा या ठिकाणी दिग्दर्शक आहेत ओपन हायमरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला एमा स्टोन यांना जे की पूअर मधील त्यांनी या ठिकाणी ॲक्टिंग केलेली आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला ओपन हायमरलाच सर्वोत्कृष्ट चित्रपट मिळाला ओपन हायमरला गोष्टी तुम्हाला समजतात एकदा काय करूया आपण याच्यावरती रिव्हिजन मारूया जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी आजच्या आजच या गोष्टी लगेच रिवाईज होतील ठीक आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार मिळालेला द वाईन जॉय रॅन्डॉल्फ या अभिनेत्रीला त्यानंतर सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म हा पुरस्कार मिळाला वॉर इज ओव्हर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचरचा पुरस्कार मिळाला द बॉय अँड द हिरोन या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्किन प्ले हा पुरस्कार मिळाला ॲनोटॉमी ऑफ अ फॉल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ॲडॅप्टेड स्क्रीन प्ले पुरस्कार मिळाला अमेरिकन फिक्शनला सर्वोत्कृष्ट केशभूषा आणि मेकअप हा पुरस्कार मिळाला पुअर थिंग्ज या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन हा सुद्धा पुरस्कार मिळाला पुअर थिंग्जला त्यानंतर दुसरी स्लाइड लिहून घ्या सर्वोत्कृष्ट कॉस्ट्युम डिझाईनचा पुरस्कार मिळाला या ठिकाणी हॉली वॅडिंग्टन यांना पोअर थिंगसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला द झोन ऑफ इंटरेस्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला रॉबर्ट डाऊनीला सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टसाठी पुरस्कार मिळाला गॉड झिला मायनस वन या चित्रपटाला फिल्म एडिटिंगसाठी ओपन हायमरला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म हा पुरस्कार मिळाला द लास्ट रिपेयर शॉपला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म हा मिळाला ट्वेंटी डेज इन मरिओपोल सर्वोत्कृष्ट साठी पुरस्कार मिळाला आपण सुरुवातीलाच पाहिलं ओपन हायमर या चित्रपटाला लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर या यांना या ठिकाणी हा पुरस्कार मिळाला सर्वोत्कृष्ट साउंड साठी पुरस्कार मिळाला द झोन ऑफ इंटरेस्ट सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर हा पुरस्कार मिळाला ओपन हायमरला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं हा पुरस्कार मिळाला या ठिकाणी बार्बी या चित्रपटातील वॉट वॉज आय मेड फॉर या गाण्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला सिलियन मर्फीला जे की ओपन हायमरमध्ये त्यांनी ॲक्टिंग केली आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला क्रिस्टोफर नोलन यांना हे सुद्धा या ठिकाणी दिग्दर्शक आहेत ओपन हायमरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला एमा स्टोन यांना जे की पुअर मधील त्यांनी या ठिकाणी ॲक्टिंग केलेली आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला ओपन हायमरलाच सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार सुद्धा मिळाला ओपन हायमरला गोष्टी तुम्हाला समजतात एकदा काय करूया आपण याच्यावरती रिव्हिजन मारूया जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी आजच्या आजच या गोष्टी लगेच रिवाईज होतील आतापर्यंत एकोणीशे त्र्याऐंशी पासून दोन हजार तेवीस पर्यंत कोणकोणत्या व्यक्तींना किती व्यक्तींना किती क्षेत्रामध्ये या ठिकाणी ऑस्कर मिळालेले आहे त्याच्यावरती एकदा नजर टाकूया जसं की लिहून घ्या पहिले आहेत भानू अथय्या यांना एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये दुसरे आहेत सत्यजित रे एकोणीशे ब्याण्णव मध्ये तिसरे आहेत रेसूल पुकुट्टी दोन हजार नऊमध्ये मध्ये आहेत गुलजार दोन हजार नऊमध्ये मध्ये पाचव्या आहेत ए आर रमान दोन हजार नऊ मध्ये सहाव्या आहेत कार्तिकी गोंजालविस आणि गुणित मोंगा यांना दोन हजार तेवीसमध्ये आणि सातव्या आहेत एम एम किरावनी आणि चंद्र बोस यांना दोन हजार तेवीस मधील त्यांच्या गाण्यासाठी ऑस्कर मिळाला होता आणि त्यांचं गाणं कोणतं होतं बेस्ट सॉन्ग म्हणून या कॅटेगरीमध्ये ऑस्कर देण्यात आला होता नाटू नाटू नावाचं ना गाणं होतं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जो काही ऑस्कर सोळा झाला शहाण्णव क्रमांकाचा या ठिकाणी अमेरिका या ठिकाणी याच्यावरील जेवढेही महत्वाचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण टाकलेली आहे त्याच्यावरती व्हिडिओ आपण कव्हर केलेला आहे जाताना आता फक्त दोन तीन गोष्टी करायच्या आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणींना टेलिग्राम ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा बिलकुल विसरू नका ठीक आहे तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया जसं की एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी चौदा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस पंधरा मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा टीबी दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर